चित्रा निघतो का मी? ठीक आहे. म्हणजे आज डबा नकोय? अग विसरलीस का, आज मुलांना घेऊन वॉटर पार्क मध्ये जायचं नाही का? अगं बाई हो की विसरलेच होते मी. ऑफिस मधून लवकर घरी येणार आहे मी, डबा कशाला? हो मुलं पण किती खुश होतील ना. अहो एक विचारू, राधिकाला पण विचारूया का? बालीला कुठला वेळ असणार आहे? अहो म्हणून तर मी विचारून तर बघते ना तिला. म्हणजे काय आहे, तिला बिचारीला हल्ली बऱ्याच त्रासातनं जावं लागतंय, तेवढाच तिलाही चेंज. असे काय बघताय आता? मी बघून राहिलो, बाली विषयी खूपच प्रेम उफाळून चाललंय ग. म्हणजे मला तिच्याबद्दल काहीच वाटत नसेल का? वाटत असेल तर चांगलंच आहे ग, चांगलाच फरक पडला म्हणायचा तुझ्या. पण मला एक सांग, बाली बिचारी कशी काय ग? आता उगच वाकड्यात शिरू नका. किती वेळ झाला मी विचार करते यार, पण काहीच कळत नाही काय करू. थोडा वेळ नाही लागत तर मला काय स्टेटस टाकू यार, असं काय आपलं काही स्टेटस असेल तर टाकशील ना? काय नाही खा तू. सगळीकडनं सेल लागलेत रे, मला इतकं हेल्पलेस वाटतं, मी काहीच नाही करू शकत आहे. आणि माझे सगळे फ्रेंड्स रिकाउट करा, इतकंच काय ते प्रियंका पण शॉपिंग करून आली होती माहितीये. मी इसी कुठे फिरतीये काय माहिती यार, पण तिचं बरं यार, तिला ऍटलीस्ट तिच्या मम्माची बॅकिंग तरी आहे. पण मला असंही वाटतंय ना की तिचं लग्न होईल, मीच राहणार आहे अशी भावते. सनया जरा गप्प बसशील का? आल्यापासून तूच बोलतेस फक्त, मला जरा विचार करू दे ना. कस असत कधी कधी माणूस एखादी गोष्ट, मी काहीतरी महत्वाचं बोलतो तुला, प्राक्टिकली काही गोष्ट जाऊ दे यार, माझा ना कॉन्फिडन्सच गेला, आयुष्यामध्ये काही बरं होईल असं मला वाटतच नाही यार. हेरी डोंट फील सो लो, आपण मावशीशी बोलूया का? नाही नको. का नको, दुसरा ऑप्शन आहे का आपल्याकडे? चल ना केड्याशी बोलूया, त्याच्याकडे असतात छान आयडियाज कधी कधी.